कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळी ज्या पद्धतीने हॉर्स ट्रेडिंग केली, मोठ्या प्रमाणात कर्नाटकात भ्रष्टाचार केला, जातीपातीचं राजकारण केलं, त्याचीच ही चपराक भाजपला मिळाली, असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं. महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठी बहुल असलेल्या सीमावर्ती भागात जाऊन प्रचार केला, मात्र त्यांनाही जनतेनं नाकारलं. हीच परिस्थिती महाराष्ट्रात होईल. दरम्यान ऑपरेशन लोटसच्या विरोधातील हा कल आहे. भाजप आणि भाजपसोबत असणाऱ्या संघटना या फक्त वादविवाद करण्यात माहीर आहेत. सगळ्यांचाच अनुभव आहे, जातीभेद मध्ये आणून काहीतरी विचित्र बोलतात. हिंदू मुस्लिम भेद कसा झाला पाहिजे याकडे ते पाहत असतात. कर्नाटकमध्ये काँग्रेस आपलं सरकार नक्कीच बनवेल. भाजपचे तोडाफोडीचं राजकारण आणि भ्रष्टाचारामुळे जनतेनं नाकारलं, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. भाजपला तेवढंच येतं, पण मला विश्वास आहे की असं काही कर्नाटकमध्ये ते लोक करू शकणार नाही आणि त्या ठिकाणी काँग्रेस आपलं सरकार नक्कीच बनवेल. आता नाही चालली असंच म्हणावं लागेल, त्याचा काही फरक पडू शकले नाही. आणि त्यांनी तर काय म्हटलं होतं की ते राष्ट्रवादीच्या जिथे उमेदवार आहे तिथे ते लोक जाऊन म्हटले हे पार्सल आहे महाराष्ट्राचं, त्यांना परत पाठवा. तिथेही तुम्हाला दिसतं आहे की तिथेही लीडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आहे आणि बॉर्डरमध्ये तर सगळीचकडे आपल्याला काँग्रेस आघाडी घेताना दिसते आहे. आता भाजप आणि भाजपसोबत ज्या काही संघटना आहेत त्या फक्त वादविवाद करण्यामध्ये माहीर आहेत, हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे, हा स्वतंत्र काळापासूनचा अनुभव आहे. आणि प्रत्येक वेळेला ते काही ना काही वाद निर्माण करतात. एक तर जातीभेद त्या ठिकाणी आणून ते लोकं काहीतरी विचित्र बोलतात आणि हिंदू मुस्लिम कसं झालं पाहिजे ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. बॉर्डरमधले जे मतदारसंघ आहेत तिथे ते सगळीकडे काँग्रेस मोठ्या संख्येनं आपल्याला निवडून येताना इथे दिसते आहे. आणि जे विरोधक म्हणजे जे भाजपची मंडळी आहे ते असं म्हणत होते की मराठी माणसासोबत काँग्रेसचं काय घेणं देणं नाही. अरे, आम्ही पण मराठी माणसं आहोत आणि काँग्रेसचं आमचं घेणं देणं आहे आणि ते आत्ता कर्नाटकच्या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात सिद्ध झालं.